रोटरी क्लब ऑफ कराड यांनी कराडच्या वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात मोफत अन्नछत्राची सोय केली आहे। त्याचे उद्घाटन राज्याचे सहकार व पणन मंत्री तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। रोटरी क्लब ऑफ कराड यांनी कराडच्या वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात नॉन कोविड पेशंटसाठी मोफत जेवणाची सोय केली आहे। त्याचबरोबर पेशंटसोबत असणाऱ्या एका नातेवाईकालाही रोटरीकडून जेवण दिले जाणार आहे। लॉकडाऊनमुळे पेशंटसह नातेवाईकांच्या जेवणात हाल होत असल्याने रोटरीने हा निर्णय घेतला आहे। लॉकडाऊननंतरही ही सेवा कायम करण्याचा मनोदय रोटरीकडून व्यक्त केला गेला आहे। रोटरी क्लब ऑफ कराडने केलेली ही सोय पेशंटसह नातेवाईकांना दिलासे देणार असल्याचे गौरव उद्गार आमदार बाळासाहेब पाटील यांनी काढले। रोटरी क्लबचे अध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी डॉक्टर पत्रकार बंधू आज या ठिकाणी रोटरी क्लबच्या वतीनं सवळताय चव्हाण उजला रुग्णालयामध्ये जे रुग्ण येत आहेत त्या रुग्णांच्या नातेवाईकांच्या जेवणाची व्यवस्था या ठिकाणी। तर आपण सर्व जाणता की गेले 6 वर्ष लॉकडाऊन आहे, अनेक निर्बंध आहेत, बाहेर रुग्ण येतात, त्यांच्या नातेवाईकांना बाहेर कुठेही साधा चहा मिळत आणि अशा परिस्थितीमध्ये रोटरी क्लबनं हा उपक्रम या ठिकाणी सुरू केला आहे। कराड हे मध्यवर्ती शहर आहे, इतर रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असते आणि त्यांच्या नातेवाईकांची योग्य काळजी क्लबच्या वतीनं घेण्यात आलेली आहे। त्याने असा या मानस व्यक्त केलेला आहे की इथून पुढे सुद्धा आम्ही हा ह्या ठिकाणी आम्ही हा उपक्रम चालू ठेवणार आहोत, जेणेकरून भविष्यामध्ये जरी उद्या लॉकडाऊन शिथिल झाला तरीसुद्धा रुग्णांच्या नातेवाईक चांगली सोय होणार आहे। कारण अनेक रुग्ण लांबून येतात, त्यांना इथे जेवण आणणं हे शक्य होत नाही आणि चांगल्या प्रकारची सुविधा या ठिकाणी केली आहे। जगामध्ये रोटरी क्लब अनेक उपक्रम करते आणि ते सर्व समाजाच्या उपयोगाचे असतात। आपापला व्यवसाय उद्योग सांभाळून रोटरीची मंडळी काम करतात आणि ते एक चांगला उपक्रम त्याने सुरू केला, त्याला अतिशय मनापासून धन्यवाद या ठिकाणी देतो।